सेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघ, अस्थायी समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व भारतीय कुस्ती महासंघ यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये दुसरी छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. या कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य, अनादिकालापासून चालत आलेली कुस्तीमध्ये आत्तापर्यंत चांदीची गदा देण्यात आली. मी प्रथमतः सुरेंद्र गांधींचे आभार मानतो. मी नगरमधील सर्व पवडाऱ्यांकडे गेलो. ज्यावेळेस मी सुरेंद्र गांधींकडे माझा मित्र प्रशांत मुत्तामार्फत गेलो, सुरेंद्र गांधींनी ही संकल्पना ऐकली व सर्व लीड घेऊन मला म्हणे ही स्पर्धा आपण करू. तर त्या दृष्टिकोनातनं अर्धा किलो सोन्याची गदा ही भारतात कुठंच दिली गेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी ही संकल्पना आवडल्यामुळे सर्व सहकार्य मिळून त्यांनी ही सोन्याची गदेची आज तयार केली. व या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील जशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अशी मॅट ओ माती जिथं महाराष्ट्र केसरीला 1200 मल्ल सहभागी होतात पूर्ण जिल्ह्यातून, तसंच आपल्या महाराष्ट्र केसरीचं सारखं स्वरूप या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचं आहे. त्यामध्ये मॅट ओ मातीतील प्रत्येकी 9 वजनी गटात ठेवलेली आहे. आपण 48 किलोपासून ते 86 किलोपर्यंत, 86 किलो ते 135 किलो हा ओपन गट ठेवलेला आहे, ज्याला ही अर्धा किलो सोन्याची गदा व 2 लाख व 1 लाख असं प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस ठेवलेलं आहे. व प्रत्येक गटाला लाखात बक्षीसं ठेवलेले आहे. लहान मुलांपासून 48 किलोच्या गटापासून सर्व बक्षीसं लाखात ठेवलेली आहे. ही गदेचं काम सुमारे 8 दिवसापासून चालू होतं. हे आता तांब्याच्या वर्कमध्ये ही गदा तयार झालेली आहे. याच्यावर आता सोन्याचा मुलामा किमान म्हणजे 500 ग्रॅमचं द्यायचंच आहे याच्यावर, आणि त्याला एकंदरीत खर्च जो आहे 35,50,000 आसपास येईल ह्या गदेला खर्च. आपले गोल्ड क्लस्टर अहमदनगर इथेच काम चालू आहे. सर्व अहमदनगर जिल्हावासी आणि त्याचप्रमाणे तमाम महाराष्ट्रवासियांना माझा नमस्कार. आज निश्चितपणे आम्हाला आनंद होतो आहे की अहमदनगर या शहरामध्ये छत्रपती शिवराय केसरी या स्पर्धेचं आज आम्ही आयोजन केलं आहे. यासाठी आम्हाला तालीम संघाची मान्यता मिळाली आणि या तालीम संघाचा म्हणजे या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली. कारण की शेतकरी जे पुत्र आहेत या पुत्रांसाठी कुस्ती स्पर्धा अतिशय चांगली असते. कारण की शरीर चांगलं असेल तर सगळं माणूस चांगला असतो. त्याप्रमाणे कुस्ती स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व कुस्ती शौकण्यांचं आणि स्पर्धकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे नगर शहरामध्ये. निष्पन्नानं ही जी कुस्ती स्पर्धा आहे यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसाहेब आहे, हे 23 तारखेला या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मल्लांना जे विजयी मल्ल होतील त्याला 35 लाखाची सोन्याची गदा या ठिकाणी आम्ही प्रथमतःच एवढी मोठी बक्षीस जाहीर केलं आहे. आणि निश्चितपणानं त्याचं काम अहमदनगर गोल्ड काउन्सिलच्या माध्यमातून करतो आहे. आणि यासाठी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि आपल्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला अतिशय सहकार्य केलं. त्यांचं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षानं या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मुलांना या ठिकाणी या कुस्तीच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने आम्हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि निश्चित जास्तीत कुस्तीवीरांनी या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि या बक्षिसात आणि प्रत्येक गटामध्ये आम्ही 1,50,000 आणि 30,000 आणि मोठ्या गटामध्ये 1,75,000 आणि 50,000 अशी बक्षिसे स्वरूप ठेवलेले आहे. तर या सर्व गटांमध्ये आपण सहभागी व्हावं अशी माझी विनंती आणि सर्व नगरवासियांना व महाराष्ट्रवासियांना आपला विनंती की आपण या कुस्तीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि प्रत्यक्षाचा आनंद घ्यावा. कारण की आपण आज पाहतो की क्रिकेट असेल विविध स्पर्धांमध्ये मोठे मोठे बक्षीस असतात, पण आमचे सर्व शेतकरी मुलांना कुठेतरी चांगलं बक्षीस मिळावं आणि चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं या उद्देशानं आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टीने ठरवलं की आपण या ठिकाणी एक चांगली स्पर्धा घेऊ. आणि त्यासाठी आता या ठिकाणी आम्हाला प्राजक्त बऱ्याच जणांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. मी त्या सगळ्या कंपन्यांचं आदर पुनावाला असतील, तसेच विविध आमच्या ज्या रेणुका माता मल्टीसेट संस्था असतील अशा विविध संस्थांनी या ठिकाणी आम्हाला मोलाचं म्हणजे सहकार्य केलं, आर्थिक सहाय्य केलं, त्यांचं पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.